हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट पाहणार आहोत ते म्हणजे महापरीक्षा पोर्टलमार्फत एक महत्त्वपूर्ण असं अपडेट या ठिकाणी प्राप्त होत आहे त्याबाबतचे सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेविषयक माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यामध्ये महापरीक्षा पोर्टल मार्फत विविध पदांसाठी अर्ज भरून घेण्यात आले असून त्यातील पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक व परिचर या पदासाठी परीक्षा घेण्यात येणार होत्या मात्र याबाबत महाराष्ट्र शासनाद्वारे तात्काळ एक परिपत्रक काढलेलं आहे काय आहे पाहूया महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग मंत्रालय मुंबई चार शून्य 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 तीन दोन दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार एकोणवीस म्हणजे आजचे हे परिपत्रक आहे प्रति श्री दिनेश पाटील प्रकल्प व्यवस्थापक महापरीक्षा महा आय टी मुंबई विषय पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक व परिचर या पदांच्या सेवा भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत महोदय पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या नियंत्रणाखाली असलेल्या पशुधन पर्यवेक्षक गट क आणि परिचर गट ड संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याबाबत आपल्याकडून कार्यवाही करण्यात येत असून सदर पदांसाठी दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार एकोणवीसपासून परीक्षा सुरू करण्यात येत असल्याचे आपल्याकडून कळवण्यात आले आहे सध्या राज्यात अतिवृष्टी सुरू असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने कोल्हापूर सांगली सातारा व पुणे येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यातील परिवहन व्यवस्था व इंटरनेट व्यवस्था विस्कळीत झाली आहे तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात आणखी काही दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत उक्त पदांच्या भरतीसाठी परीक्षा घेतल्यास अनेक उमेदवारांना परीक्षेपासून वंचित राहावे लागेल वर नमूद केलेली वस्तुस्थिती विचारात घेता पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या नियंत्रणाखाली पशुधन पर्यवेक्षक गट क आणि परिचर गट ड या संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याबाबत घेण्यात येणाऱ्या परीक्षा तात्काळ स्थगित करून दिनांक एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पासून पुढे घेण्यात याव्यात त्याप्रमाणे परीक्षेचे नवीन वेळापत्रक तयार करून सर्व उमेदवारास व या विभागास कृपया तात्काळ कळविण्यात यावे ही विनंती असंही परिपत्रक अव्वल सचिव महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे निर्गमित करण्यात आलेलं आहे एकंदरीतच काय राज्यामध्ये जी भयानक पूरस्थिती निर्माण झालेली आहे किंवा पूरसदृश्य जी परिस्थिती निर्माण झालेली आहे यामुळे उमेदवार परीक्षेपासून वंचित राहू नये याकरिता हे पाऊल उचललेलं असून त्यामुळे महापरीक्षा पोर्टलमार्फत घेण्यात येणारी पशुधन पर्यवेक्षक व परिचर या पदांच्या परीक्षा आता पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत दहा ऑगस्टपासून सुरू होणारे या परीक्षा आत्ता आपणाला एकोणवीस ऑगस्टपासून पुढे वेळापत्रक नव्याने पाहायला मिळणार आहे एकंदरीतच काय महापरीक्षा पोर्टलमार्फत आता ही परीक्षा पुढे गेल्यामुळे साधारण निश्चितपणान उर्वरित ज्या होणाऱ्या परीक्षा आहेत म्हणजेच जिल्हा परिषदेच्या विविध चौदा ते सोळा संवर्गासाठी विविध परीक्षा ज्या होणार आहेत या सुद्धा आता पुढे जातील एकंदरीतच काय तर महापरीक्षा पोर्टल मार्फत येणाऱ्या आता ज्या काही पुढील एक्झाम आहेत या एक्झाम आत्ता पुढे ढकलण्यात येत आहेत अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि तुम्हाला काय वाटतं या सर्वाबाबत राज्यातील भयानक परिस्थिती आहे किंवा पूरस्थिती एकदम भयावह आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आता परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहे आपल्याला काय वाटतं याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा त्याच पद्धतीने व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद